असेल ते मांडण्यासाठी एक व्यासपीठ हे सतत प्रयत्न करत आहे. कराड साहेब असतील, विराज कावड्या आहे, जगताप आम्ही दे, त्यांचे सर्व सहकारी मला वाटतं सतत 3-4 वर्षापासून हे प्रयत्न करत आहेत युवकांसाठी की चांगल्या युवकांनी राजकारणात समाजसेवात येण्याचा प्रयत्न करावा. आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आपल्याही माध्यमातून सर्व युवकांना आवाहन करू इच्छितो की राजकारण समाजकारण करण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. आपण आपल्या मनापासून जर प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच आपल्याला चांगली संधी मिळू शकते. म्हणून पुन्हा युवकांना सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण, आणि पुन्हा सर्व युवकांना आव्हान की आपण राजकारण सामाजिक कारणासाठी नक्कीच पुढाकार घेऊन याच्यासाठी आपलं आयुष्यात जगत असताना 95% जीवन तुम्ही जगा तुमच्या पद्धतीने, पण 5% कवेन आपल्या समाजासाठी राष्ट्रासाठी. मला वाटतं राजकारण हे चांगलं एक प्लॅटफॉर्म आहे, याच्यासाठी आपण योगदान द्यावं ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 18 ते 20 जानेवारी दरम्यान 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे 9व्या भारतीय छात्र संसदचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अंदाजे 10 ते 12 हजार विद्यार्थी 450 विद्यापीठातून भारतभरातून याच्यात सहभागी होणार आहे. वेगवेगळ्या 6 मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आणि त्याच्यावरती रिझोल्युशन पास होणार आहे. हा एक युवकांचा हक्काचा मंच आहे. या ठिकाणी त्यांनी यावं, राजकारणात समाजसेवेत बिझनेसमध्ये त्यांना लीडरशिप डेव्हलप व्हावी, त्यांनी एक चांगलं नागरिक बनावं आणि देशाला लीड करावं या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर जळगाव जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना आवाहन आहे की त्यांनी या छात्र संसदचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि त्यांनी या 3 दिवसीय छात्र संसदमध्ये सहभाग नोंदवावा. यासाठी काही माहिती लागेल तर आम्ही युवाशक्ती फाउंडेशनतर्फे त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू.